नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बघत आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. रंगदे तिरंगे फेस्टिवल अंतर्गत समूह नृत्य गायन पद्धत करण्यात आले होते आयोजन. दामिनी पथकाच्या दबंगिरी बाबत प्रगतशील समाजवादी पार्टीने जिल्हा परिषदेत दिले निवेदन. एसटी महामंडळाने वाहतुकीचा पर्यायी मार्ग काढावा. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जिल्हा परिषदेत देण्यात आले निवेदन. पुरामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पुलांची दुरुस्ती करण्याची संविधान संरक्षण समितीने केली मागणी. आणि कौटुंबिक ज्येष्ठ शिक्षक विकास पाटील यांचा सेवापूर्ती सुवाच्य करण्यात आले होते आयोजन. आता बातम्या विस्ताराने. जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम तर्फे हिरे भवन येथे रंगदेर तिरंगा फेस्टिवल अंतर्गत समूह नृत्य व गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम तर्फे स्वातंत्र्य दिन तसेच रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर रंगदेर तिरंगा फेस्टिवलचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवल अंतर्गत हिरे भवन येथे आंतरशालेय समूह नृत्य व गायन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सैनिक व शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी गंगाधर रेड्डी यांनी केले तर महापौर चंद्रकांत सोनार, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, डॉक्टर सुभाष बोरसे, मनीष पवार, राजेंद्र धुळा, हेमंत मोदी आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जितेंद्र शाह उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र सिसोदिया, दिलीप कुचुरिया, आनंद ताथेळ, चारुल सुराणा, राकेश जैन, महेश बापना आदींनी केले होते. रक्षाबंधन और गोकुलाष्टमी की हार्दिक शुभकामनाएं और ढेरों बधाई. हमारे जीएलजी इंटरनेशनल फेडरेशन का सप्ताह और दिन सारे देश में धूमधाम से मनाया जाता है. इसके अंदर फूड डोनेशन, वृक्षारोपण, भैया वाटप, गणवेश वाटप, मेडिकल कैंप, ऐसे अनेकों कार्यक्रम जीएलजी के माध्यम से लिए जाते हैं. उसी के अंतर्गत आज ये रंग के तिरंगा फेस्टिवल होने जा रहा है. आप सभी इतनी बड़ी संख्या में यहाँ उपस्थित देख के बहुत खुशी हो रही है. ये आप लोगों का देश प्रेम दर्शाता है. उसी पर मैं चार लाइन सुनाने जा रहा हूं. अब देश में ना कोई दीन है ना कोई हीन है. अब देश में ना कोई दीन है ना कोई हीन है. कश्मीर से कन्याकुमारी मातृभूमि अभिन्न है. नियंत्रण में पाक और चीन है. लेकर रहेंगे पीएके और ऑक्साई चीन है. साक्षी रहेंगे हम सब इन पलों के. क्योंकि मोदी है तो सब मुमकिन है. भारत माता की जय. इतनी बड़ी संख्या में यहाँ बच्चे उपस्थित है, उन्हें देख के हमें बहुत प्रसन्नता हो रही है. सभी ग्रुप अच्छे से अच्छा परफॉर्मेंस दे, ऐसी मैं उन्हें शुभेच्छा देता हूँ. पिछले साल ये प्रोग्राम हमने लॉन्च क्लब के साथ में लिया था. इस बार सिर्फ जैन सोशल ग्रुप प्लैटिनम दुलिया ने यह प्रोग्राम लिया है. क्योंकि हमारे अध्यक्ष राजेंद्र जी सिसोदिया है तो सब मुमकिन है. पोलीस प्रशासनातील दामिनी पथकाच्या कारवाईची चौकशी करून सदरचे पद बरखास्त करण्यात यावे तसेच संवेदनशील अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली नवीन दामिनी पथक नियुक्त करावे असे निवेदन प्रगतिशील समाजवादी पार्टीतर्फे पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. ज्योती चित्र मंदिर वाडे भोकर रोड 12 टेबल या हॉटेलमध्ये दामिनी पथकाने छापा टाकून काही तरुण तरुणीवर कारवाई केली. मात्र ही कारवाई करताना या पथकाने सदर मुलींना मीडिया ट्रायल केली. यातून एखाद्या मुलीने आपल्या जीवाची बरवाईट केलं तर त्या घटनेला कोण जबाबदार राहील. मात्र दामिनी पथक प्रसिद्धीच्या हवसाबाई तरुण मुला मुलींची भविष्याचं खेळलं जात आहे. तरी सदरचे पथक त्वरित बरखास्त करावे आणि कोणा संवेदनशील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अधिपत्याने नवीन दामिनी पथक नियुक्ती करण्यात यावी जेणेकरून तरुणांच्या मनावर विपरीत परिणाम होणार नाही अशा आशेचे निवेदन प्रगतिशील समाजवादी पार्टीच्या वतीनं गोरख शर्मा, शेख हबीब, राजकुमार न्यास, प्रशांत शर्मा, वसीम शेख, मनोज पाटील, युसुफ खान, गौतम जाधव आदींनी पोलीस अधीक्षकांना दिले. मी प्रगतिशील समाजवादी पार्टीतर्फे गोरख शर्मा दिनांक 24 तारखेला वाडीबकोर रोडवर काही 12 टेबल या
इथे जे काही कॉलेजचे तरुण तरुणी हे चहा प्यायला काही गप्पा मारायला बसले होते त्या दरम्यान तिथे दामिनी पथकाचे काही लोक आले आणि त्या मुलांना बाहेर खेचून शिवेगाळ करून मीडिया ट्रायल केलं गेलं. हा कुठला न्याय आहे? हे जे चाललं आहे हे पोलिसांचं हे चुकीचं चाललं आहे. दामिनी पथक हे मुलांवर दहशत गाजू इच्छित का म्हणून ते लहान लहान मुलांना त्रास दिला जातो आहे? आज धुळे शहरात एवढी गुंडगिर्दी चालली आहे, ट्रॅफिकचं व्यवस्थापन नाही आहे आणि पोलिसांना फक्त काय कॉलेजचे मुलं मुलीच दिसतात आहे का? तिथे काय अश्लील चाळे चालत होते का? बाकीच्यांवर कारवाई करा, तिथे कारवाई होत नाही. तिथे आर्थिक व्यवहार चालतात, तिथे काय आर्थिक व्यवहार चालत नाही म्हणून फक्त कारवाईसाठी काहीतरी कारवाई करावी आणि लोकांमध्ये दाखवावं की आम्ही कारवाई करतोय. आज ते 16, 17, 17, 18 वर्षाचे मुले त्यांच्या मनावर त्यांचा या ज्या कारवाईचा आहे तो खोल परिणाम होऊ शकतो. उद्या या मुलांनी काही कमी जास्त केलं तर याला जबाबदार कोण असेल? याला जबाबदार फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन असेल. यांना जर कारवाई करायचीच होती तर या मुलांना मीडिया ट्रायल का म्हणून केलं जातं? मुलांना मीडियासमोर का उभं केलं जातं? तुम्ही ऑफ दी मीडिया करू शकतात, मीडियाला न बोलवता तुम्ही फक्त मीडियाला न्यूज देऊ शकतात. पण यांना प्रसिद्धीचा हव्यास लागला असल्यामुळे काहीतरी आम्ही कारवाई करतोय, वरती आय जी साहेबांपर्यंत पोचावी त्यामुळे हे करतायत. आज आम्ही त्यांना दिलं आहे निवेदन, जर त्यांना सांगितलं की पुढे जर असे प्रकार झाले आणि मीडिया ट्रायल केली गेली तर आम्ही मोठ्या प्रमाणात सर्व कॉलेजच्या मुलामुलींना घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू आणि जोपर्यंत इथे त्यांच्यावर कारवाई होणार नाही दोषी लोकांवर तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. जय हिंद, जय समाजवाद. पुरामुळे शहरातील पूल बंद झाल्याने बस शहराबाहेरून जात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना 10 रुपयाचा आर्थिक भुर्दंड भरावा लागत आहे. तरी प्रशासन व एसटी महामंडळाने पर्याय जागा मार्ग काढावा असे निवेदन मनसे विद्यार्थी सेनेतर्फे जिल्हा प्रशासनात देण्यात आले. पांझरा नदीला पूर आल्यामुळे काजवे पुलाचे नुकसान झाले आहे. हा पूल बंद झाल्याने महामंडळाने एसटी बसेस शहराबाहेरून काढल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एवढे नव्हे तर शहराबाहेर नगाभारी जवळ उतरून शहरात येण्यासाठी 10 रुपयाचा भूर्दंड भरावा लागत आहे. तरी प्रशासनाने पूल दुरुस्ती करावी तसेच एसटी महामंडळाने पर्यायी मार्ग काढावा, अन्यथा मनसेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल असं आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जिल्हा प्रशासन सोमवारी देण्यात आले. यावेळी हर्षल परदेसी, गौरव गीते, यश शर्मा, राहुल मराठे, सत्यविजय गिरासे, गौरव माळी, तुषार हरणे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शहरात 4 आणि 9 ऑगस्ट रोजी जो महापूर आला या पुरामुळे धुळे शहरातील कॉजवे पूल हा मोठ्या प्रमाणात खचला आहे आणि त्यामुळे प्रशासनाने तो 2 महिने बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे नाहक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे. सोबतच एसटी महामंडळाने बाहेरगावातून येणाऱ्या बसेससाठी जादाचे तिकिटाव्यतिरिक्त जादाचे 10 रुपये दर आकारले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना खर्च वाढत आहे आणि महाविद्यालयात पोहोचण्यासाठी चौफुलीला उतरावं लागते, तिथून रिक्षा करून महाविद्यालयात पोहोचावं लागते. याच्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गळचेपी होते. प्रशासनाला आज आम्ही निवेदन दिलं की येत्या 3 दिवसात प्रशासनाने तो पुलाची दुरुस्ती करावी, अन्यथा विद्यार्थी सेना मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडेल. तत्पूर्वी दुसरा मार्ग एक अवलंबून करून द्यावा विद्यार्थ्यांना, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शहरातून येण्यास मार्ग मिळेल.